नमस्कार, वर्षा झौसप फूड्स मध्ये आपलं खूप स्वागत आहे. सणासुदीच्या दिवसात आपण बरेच गोड पदार्थ व मिठाया घरी बनवत असतो. हे पदार्थ आकर्षक दिसण्यासाठी त्यावर ड्रायफ्रूटचे काप घालून आपण सजवतो. ड्रायफ्रूटचे हे काप पातळ व सुबक कसे बनवावे हे आज आपण बघूया. ड्रायफ्रूटचे काप बनवण्यासाठी इथे मी थोडेसे काही बदाम घेतलेले आहेत, थोडेसे काजू आणि थोडे पिस्ते घेतलेले आहेत. सगळ्यात आधी या ड्रायफ्रूट्सवर अगदी दोन दोन थेंब पाणी घालून घ्यायचे. पाणी अगदी दोन दोन थेंबच घालायचे. खूप याला ओलं नाही करायचं. जस्ट असं हे ड्रायफ्रूट मॉइस्ट होईल इतपतच पाणी घालायचंय. हे पाणी घातल्यानंतर असं हे पाणी सगळं या ड्रायफ्रूट्सला मिक्स करून घ्यायचंय. हे अशा प्रकारे चमच्याने सगळं पाणी लागलं पाहिजे या ड्रायफ्रूट्सला, असं मिक्स करून घ्यायचंय. आणि आता यावर झाकण ठेवून साधारण 2 तास हे असंच ठेवून द्यायचे. 2 तास झालेले आहेत. आपण याचे आता स्लाइस करून घेऊया. स्लाइस करण्यासाठी इथे हे ड्रायफ्रूट स्लायसर घेतलेलं आहे. कुठल्याही कटलरी दुकानात हे इझिली अवेलेबल आहे. तर सगळ्यात आधी आपण आता या बदामाचे स्लाइस करून घेऊया. त्यासाठी हा बदामाचा असा मोठा भाग, हा आडवा बाला भाग, हा खिसणीवर ठेवून हलक्या हाताने याचे असे स्लाइस करायचे. इथे बघता किती छान याचे पातळ पातळ असे स्लाइस होत आहे. अशाच प्रकारे आपण बदाम हा आडवा धरून काप केले, त्याचप्रमाणे आता हा असा उभा धरून आपण काप करून घेऊया. खूप सुंदर असे बदामाचे काप तयार होत आहेत. अशाच प्रकारे आपण आता ह्या काजूचे काप करून घेऊया. हा काजू असा धरायचा आहे आणि हा असा उभा. इथे बघतोय किती छान असे काजूचे पातळ पातळ काप पडत आहेत. इथे काजूचे पण पातळ काप करून झालेले आहेत. यानंतर इथे आपण पिस्त्याचे काप करून घेऊया. इथे असा एक पिस्ता घेऊन त्याला असं आडवं धरून अशा प्रकारे पातळ असे छान पिस्त्याचे काप तयार होत आहेत. ड्रायफ्रूट जास्त कडक असतील, जास्त सुकलेले असतील तर त्याचे काप करताना तुकडे पडतात किंवा चुरा होतो. म्हणून आपण या ड्रायफ्रूट्समध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून याला जरा मॉइस्ट करून घेतलेलं होतं. मस्त एकसारखे असे पिस्त्याचे काप तयार झालेले आहेत. हे ड्रायफ्रूटचे काप 1 तासभर असेच थोडेसे सुकवून नंतर याला हवा बंद डब्यात भरून फ्रीज मध्ये ठेवून तुम्ही अनेक दिवस वापरू शकता. माझी आजची ही ड्रायफ्रूटचे पातळ काप बनवायची बेसिक अशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीसह. धन्यवाद.